दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना चार बोट आपल्याकडे येतात. देश स्पष्ट केलं पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय त्यावेळेला लोकशाही धोक्यात नव्हती आणि अगं स्टेज आहे का नाचायला. अरे कंक्लूड सदस्यांना सांगा आले की आपले नाचत बसतात ते बाहेर. तुम्ही लोकशाही या सगळ्या मुद्दे मांडला तर राग नाही आला अध्यक्ष महोदय. आम्ही शांततेने ऐकून घेतलं अध्यक्ष महोदय. आम्ही नाही नाच केला. अरे तू बघायला येतो का? तू बघायला येतो का? मग अध्यक्ष महोदय आणि नाचताना ना अंगण वाकडं. अध्यक्ष महोदय ज्या वेळेला हा आणला जातो की आपल्याकडे सभागृह किती चाललं, आपल्याकडे चर्चा किती तास झाली, आपल्याकडे बिलावर चर्चा किती तास झाली, तर भास्कर राव अडीच वर्षात आपलेच नेते मुख्यमंत्री असताना किती दिवस सभागृह झालं हे तर सांगा. किती दिवस सभागृह झालं हे सांगा ना. त्या काळातच बाकीच्या राज्यात सभागृह चालली ना. त्याच वेळेला बाकीच्या राज्यात सभागृह चालली ना. केंद्राचं पार्लमेंट चाललं ना. अहो दोन दोन दिवस सभागृहात चालली. आता तुम्हाला त्रास झाला. त्यावेळेला लोकशाही धोक्यात नव्हती. त्यावेळेला लोकशाही धोक्यात नव्हती अध्यक्ष महोदय. आणि त्यावेळी अध्यक्ष महोदय दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना चार बोट आपल्याकडे येतात. हे स्पष्ट केलं पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय त्यावेळेला लोकशाही धोक्यात नव्हती आली. त्यावेळेला बिलावर चर्चा नव्हती झाली. त्यावेळेला लक्षवेधी नव्हती झाली. त्यावेळेला प्रश्न झाले नव्हते. आणि जे बोलतोय हे मी रेकॉर्डवरच बोलतोय. आणि त्याच वेळेला अन्य राज्यांमध्ये केंद्र सरकारचं पूर्ण वेळ पार्लमेंट झालं. महोदय आज या ठिकाणी जे सहा मुद्दे मी मानतो ते सहा मी पसरट बोलत नाही. मी एका मुद्द्यावर चार चार बोलत नाही. मी तेच मुद्दे परत मांडत नाही. अन्य सदस्यांप्रमाणे येऊ शकत नाही अध्यक्ष महोदय. येऊ शकत नाही अध्यक्ष महोदय. चर्चा पसरत समोरच्याने गेलेली चर्चा त्रास. आशिष अध्यक्ष महोदय मी कन्क्लूड करतो. अध्यक्ष महोदय जे सहा मुद्दे मी मांडले मी पुन्हा मांडेन. अध्यक्ष महोदय नंबर एक हे बिल नगर राज बिल हे बिल चला 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 आशिष सेलाजी कन्क्लूड करा. आशिष सेलाजी कन्क्लूड करा. तुम्ही कन्क्लूड करा. अगं स्टेज आहे का नाचायला. अरे कन्क्लूड करा. सदस्यांना सांगा आले की आपले नाचत बसतात ते बाहेर. इथे अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय अरे नाचता येणं अंगण वाकड अशी स्थिती यांची. आणि ते काय सांगतात मला अध्यक्ष महोदय. या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी जे साई मुद्दे मांडतोय ते बिलावर बोलतोय. मी पसरट बोलत नाही. त्याच परत बोलत नाही. त्याच नावाने परत बोलत नाही. नंबर एक हे नगर राज बिलाचा भाग आहे म्हणून ते केलं पाहिजे. नंबर दोन अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय तुम्ही लोकशाही या सगळ्या मुद्दे मांडला तर राग नाही आला अध्यक्ष महोदय. आम्ही शांततेने ऐकून घेतलं अध्यक्ष महोदय. आम्ही नाही नाच केला. आम्ही सगळं शांततेने ऐकून घेतलं. आणि अध्यक्ष महोदय अरे तू बघायला येतो का? तू बघायला येतो का? मग अध्यक्ष महोदय आणि नाचताना येणं अंगण वाकडं. अरे नाचता येणं अंगण वाकडं. नाचता येणं अंगण वाकडं तुझी स्थिती आहे अध्यक्ष महोदय. चला 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 बसून योगेश सागरजी बसा. योगेश सागरजी बसा. तुम्ही बसा. अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ज्या पद्धतीने बसून नको बोला प्लीज. समाधान करतोय मी. फक्त बिलाचे मुद्दे जे रेकॉर्ड वर आहेत तेच मांडले. अध्यक्ष महोदय बसून नको. काही मुद्दा सांगा खोटाय. स्वतःच काही मुद्दा मांडलाच नाही. पूर्ण गावभर सागरजी बसा. तुम्ही बसा प्लीज. बसा तुम्ही बसा प्लीज. सागरजी तुम्ही बोला. नगर राज बिल हा पहिला मुद्दा आहे ज्यामुळे माझं समर्थन आहे. अध्यक्ष महोदय नंबर दोन मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे या परिस्थितीचा रिव्ह्यू ते करू शकले आणि म्हणून माझं समर्थन आहे. नंबर तीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांनी जास्तीच्या सेवा आणि जास्तीचा विकास याचा विचार केला म्हणून माझं समर्थन आहे. नंबर चार लोकशाहीमध्ये लोअर लेवल हायरार्की डेमोक्रेसी ही निर्माण केली पाहिजे ही केंद्र सरकारची अपेक्षा आहे म्हणून माझं समर्थन आहे. नंबर पाच ओबीसींचा कोटा आमचा संरक्षित होण्याआधी नेमक्या जागा किती आहेत हे कळलं पाहिजे म्हणून आवश्यकता आहे म्हणून समर्थन आहे. नंबर सहा वन नेशन वन इलेक्शन या समोर राज्य सरकारची भूमिका मांडताना नेमक्या निवडणुका किती हे ठरण्याची आवश्यकता आहे म्हणून हे समर्थन आहे. असे सहा मुद्दे भाषणात बोलायची पद्धत काही सदस्यांना शिकवा.